سرتا بطلاوا شبرايا شبتا جي انا مانا ويا جارك تانا قد بيزابو شكونا ناتسابو دواجا بغابا علي مراتي علي مراتي ادي نانت اشا شواتي موري تو ويراجي مراتي موزو نباچاي سوڑ دي اشا مراتي علي مراتي علي مراتي ادي نانت اشا شواتي موري تو ويراجي مراتي موزو نباچاي سوڑ دي اشا مراتي دواجا بغابا दिवस आहे आणि काल रात्री आपण इथे मुक्काम केलेलं तर आता आपल्याला इथे चांदवड किल्ल्याला आणि चांदवडवरून आपल्याला मनमाडला जायचं आहे अंकाई टंकाई आणि गोरखगडसाठी तर अजून 2-3 दिवस वाढणार आहे तरी बघू प्रवास चालू आहे तर असे कोण ना कोण सहकार्यास पुढे जातात आणि आपलं काम होतं जाऊ दे काल रात्री ना ओमसाई मार्केट कॅन्टीनमध्ये थांबलं आहे पण बाजूलाच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येथे घाऊक काही सामान असेल ना म्हणजे कांदा वगैरे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे कृषी संदर्भात रिलेटेड आहेत ते इथे विकले जातात त्यात आपण निघतोय चांदवड किल्ल्यासाठी चला चांदवड किल्ल्यामध्ये हा आहे ते मागे दिसतोय ना प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर तर वडवारे तर समोर आपल्याला रस्ता दिसेल जो आपल्याला सरळ जातो हा चांदवड किल्ल्यासाठी इथून रस्ता आहे 2 किलोमीटरचा घाट आणि घाट क्रॉस केलं चंद्रेश्वर महाराजांचं मंदिर आहे आपण इथे मंदिर बघू शकतो हे मंदिर आहे तर मंदिराच्या मागून आपलं चांदवड किल्ला जात आहे चांदवडवरती आपल्याला प्रवेशद्वार दिसतं तिकडे काही चार्ज घेतला तो 20-30 रुपये समथिंग आपल्याकडून 1 रुपया घेतला नाही पण असा बऱ्याच ठिकाणी आपण जातो की गड किल्ले असू देत किंवा कुठलाही हिस्टॉरिकल प्लेस असू द्या ऐतिहासिक स्थान असू देत आपल्याकडून कोणीच असं प्रवेश शुल्क घेत नाही त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद सर्व वन अधिकारी आणि किंवा ऐतिहासिक डिपार्टमेंट असतील हेरिटेज डिपार्टमेंट त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद तर घाट चढतो हा घाट जर चंद्रेश्वर मंदिर लागेल पुढे आपण तो घाट क्रॉस करून चंद्रेश्वर महाराज मंदिर आहे तिथे पोचलो आहे आणि सायकल इथे बोर्डाला बांधली आहे कारण पडू नये म्हणून त्याला आतमध्ये प्रवेश करतो आपण एवढा मोठा किल्ला आणि म्हणतात एवढा मोठा किल्ला आहे का एवढे लोक लांबून येतात काय महामूर्ख आहेत म्हणजे जे इथे स्थानिक आहेत त्यांना त्या किल्ल्याची माहिती नाही अशी परिस्थिती आहे दिसतंय ना आता आपण चांदवड किल्ल्यावर जायला सुरुवात केली आहे इथून चप्पल पूर्ण तुटली आहे हलू काय अशा परिसर प्लीज शिवरायांची वारी चालू इथे श्रीरामाने ना बाण मारून पाणी काढलेलं आणि असं म्हटलं जातं की आपण जे खाट विणायला जे 7 खाटी विणायला आपण जे सूत वापरतो ना आणि तेवढं सूत आपण जरी खाली टाकलं ना तरी आपल्याला जागा कळणार नाही की किती खोल आहे म्हणजे विचार करा की त्या वेळातलं ऐतिहासिक स्थान हे किती महत्त्वाचं आहे ते तर इथे कोणी असे काही गैरव्यवहार करू नये त्यासाठी इथे लॉक लावण्यात आलेलं आहे भगवान कारवान हे आता आपल्याला इथे चांदवड किल्ल्यावरती भेटले तर त्यांनी उत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे तुमचं काय म्हणणं आहे हे सप्तऋषींच्या समाधी आहे औरंगजेबच्या काळात त्यांनी खूप मंदिर अशी नासधूस केली उद्ध्वस्त केलं आहे
मग त्यांनी मंदिर बांधलं होतं ना, उद्ध्वस्त केलं ना, तर त्यावेळेस मग मंदिर गावातल्या लोकांनी शेणा मातीने झापून ठेवलेलं. बरोबर. मग नंतर इथं एक बालक असा रस्त्याने चालला होता, नंतर मग इथं त्यांना स्वप्नात महादेव आले. बरोबर. मग ते काय म्हटले की मी इथं अशाच्या ठिकाणी आहे. बरोबर. मग ते वरती मंदिरावर आले आणि तिथं शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळेस नंतर त्यांना मग मंदिराचा गाभारा मोकळवण्यास सुरुवात दिसला. तर मग त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं, प्रतिष्ठित लोकांना. मग गावातले लोक वगैरे आले, कारण खूप काळ गेला होता ना. बरोबर. मग गावातले लोक आले, मग त्यावेळेस त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे सांगण्यात येतं, हे ज्या समाधी आहेत ह्या ऋषी मुनींच्या आहेत, आणि औरंगजेबाने इथे चादरी चढून यांना इस्लामाचा रूपांतर देण्याचा प्रयत्न केलेला. हे चुन्याचा घाणा आपण पाहू शकतो. हे सप्तऋषींच्या समाधी आहेत. प्रॉपर चांदवड शहरामध्ये हा किल्ला चांदवड हा वसलेला आहे, जेणेकरून त्या काळामध्ये नाशिक सुरत जे व्यापार चालायचा त्यावरती कडेकोट लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला. तसेच त्याचा पेशवाईमध्येही उल्लेख आहे. 650 मध्ये हा किल्ला बांधला असावा असा उल्लेख आहे. म्हणजे एवढा इतकी प्राचीन किल्ला आहे. इथे पेशवेकालीन चांदीची मुद्रा आहे, म्हणजे इथे छापखाने केले जात असे, टक्साळ बोलतात आपण त्याला. तर इतका मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे यायला रस्ताच नाही. सगळ्या रस्ता तुम्ही बघाल ना तर पूर्ण बुजलेलं आहे. हे सगळं रॅन्डमली चालत चालत आलो आहे. इकडचा व्ह्यू बघा नजारा कसा वाटतो. नाशिक शहर हे गणपती मंदिर पण समोर जे बघतोय ना. चांदवड किल्ला छोटा जरी वाटत असला ना तरी अवघड आहे. त्याचं कारण म्हणजे रस्ता अजून इथे प्रॉपर नाही, पण कसं ओपन असल्या कारण आपण अंदाज करत वरती येऊ शकतो. पण रस्ता जरा चढायला स्लिपरी आहे, खास करून माझी चप्पल बरोबर चुकली आहे. आणि तुम्ही जसे ते काही नॉर्मल शूज घालत असाल किंवा नॉर्मल माझ्या केशी चप्पल घालाल तर खूप अवघड आहे तुमच्यासाठी. आपण एवढा मुश्किलने प्रवास करायला आपल्याला कातळ पायऱ्या लागलेल्या आहेत. तिथून वरती जाऊया. पायथ्या लागत आहे ना, मी सहज चौकशी केली काही लोकांशी आणि त्यांना बोललो पण की मला किल्ल्यावर जायचं आहे. तर बरेच लोक मला म्हणाले की चावण किल्ला कुठे आहे, चावण टाकसाळ आहे आणि चंद्रेश्वर महाराजांचं तिथे स्थान आहे, मंदिर आहे. तर त्या लोकांना मग एवढाच प्रश्न विचारतो, हे काय किल्ल्याची नक्की व्याप्ती काय, किल्ला म्हणजे नक्की काय, हे मला त्यांच्याकडून असा प्रश्न विचारायचा आणि मला उत्तर हवं आहे की किल्ला म्हणजे नक्की काय. हा बुरुज आहे, त्याची तटबंदी आहे, ह्याला किल्ला म्हणणार नाही, नाही म्हणणार, नाही म्हणणार, नको म्हणू आपण तर म्हणणार. कारण जिथे तटबंदी आहे, जिथे बुरुज आहेत, जिथे महादरवाजा आहे, जिथे वाजेवाडा आहे, जिथे राजवाड्यांचे अवशेष आहेत, तर तो किल्ल्यापेक्षा कमी नाही. सुरत नाशिकवर व्यापारी बाजारपेठेवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ल्याची एक उत्तम अशी कामगिरी होती. आजले लोक किल्ला म्हणायला पण लाजतात, खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. गडावर जाण्यासाठी पहिली अशी वाट नव्हती, कारण ब्रिटिशांनी जसं 1818 मध्ये ज्यावेळी त्यांच्या
ज्या ब्रिटिशांचा काळ आला 1818 मध्ये, तर त्यांनी बरेचसे असे किल्ले आहेत ते नासधूस करण्याचा प्रयत्न केला. तर चावंड किल्ला हा एक उत्तम बाजारपेठेतील लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे, त्यामुळे हा किल्ला पण नासधूस केलेला, ह्याच्या पायऱ्या तोडलेल्या. पण तिकडे काही लोकांनी ते शिडी बरेचशी लावण्यात आली आहे. तर वरदा वापर करून बघू, जसं आपलं जमता वापर करू. रिस्की पॉईंट आहे, शिडी बघू शकता किती खतरनाक आहे, डालेडुलेवाली आहे, वर अशी आहे तार. बघू आता कठीण आहे, प्रयत्न आता करू. पण पाण्याची बाटली आहे ना, ती अडकवते. हा नाजूक झाला दरवाजा. हे पाण्याचा टाका सुकलेलं आहे आणि या दगडी कातावर कोरलेल्या पाहिजे. वरती आल्या की आपल्याला हा भगवा ध्वज दिसतो, जो आपल्याला खालूनही आपल्या चांगल्या प्रकारे डवलताना दिसतो. चला, हे बहुतेक महादेव मंदिर असावं आणि हे पाण्याचा टाका आहे ना, पुरा दगडाने भरलेलं आहे. इथे गडावरती कोण येत नसणार, कारण गडावरती पूर्ण रान माजलेलं आहे, तर पुढे जाता येत नाही आपल्याला. यामध्ये बहुतेक वाड्याचे अवशेष आणि इथे टकसाळी होतं, म्हणजे जिथे चांदीची नाणी छापली जात असेल. पण रस्ता पूर्णपणे खराब झालेला बघू शकता तुम्ही, पायवाड असे आहेच नाही इथे, अजून पाय घसरलेला आहे खालती. बघू शकता पूर्ण रान माजलेलं आहे, इथे टकसाळ असावं, बाकी सर्व अवशेष पूर्ण नाश, बाकी सर्व अवशेष नामशेष झालेले आहेत. आणि ते लक्ष पण ठीक दिलेलं नाही आहे, डागडोजी जर राहिलं बाजूला, रान एवढा वाढल्या पण कोणाचं लक्ष नाही येते. प्रत्येक शिवभक्तांना एवढी विनंती आहे, कुठल्याही गडावर जाल, नुसते एकच गड संवर्धन करून प्रयत्न नाही, कारण एकट्याने शक्य नाही. पण आपण प्रयत्न करतो जे चुकीच्या घटना आहेत ते सर्वांसमोर आणण्याचा. सर्व गड आयुष्यात पहिल्यांदाच करतोय, पण महाराजांची साथ आहे, आशीर्वाद आहे आणि त्यांची कृपेची सावली सदैव सोबत असते, त्यामुळे येणारे असंख्य अडचणी संकटे हे दूर नाहीशी होतात.
अशा प्रकारे बघता बघता आपले 90 किल्ले पूर्ण झालेत आणि या 15 दिवसात 17 किल्ले पूर्ण झालेत. त्याला आनंद मानू की दुःख मानू काय कळत, कारण आनंद मानायला म्हणजे अशी बहीणसोबत असती तर आनंद व्यक्त करता आला असता, पण याच्यात आनंद व्यक्त करण्यासारख्या काही माया राहिलंच नाही आहे. पूर्ण सगळं संपल्याच जमाय. आयुष्य पूर्ण हे विचित्र आहे. काय कसं आहे आता मी माझा आता इथला प्रवास तरी पूर्ण करतोय तर निघतोय इथून. तिथे दरवाजा असावा बघू शकता आपण याची निशाणी अर्ध वर्तुळाकार, आणि इथे दरवाजा असावा. हे त्याची छिद्र आहेत. काही शिवकाळी दगड आपण पाहू शकतो, नक्षीकाम आहे याच्यावरती. पार केला आपण